तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राइब करा आणि नवीन येणारे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी हा बेल आयकन दाबा. रेसिपीज आवडल्या तर लाईक आणि शेअर करा. नमस्कार, शुभदास किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. बहुत करून धाब्यावर किंवा इराणी हॉटेल्समध्ये मिळणारा मसालेदार आणि खूप चविष्ट असा किमा पाव आज दाखवणार आहे. तर सुरुवात करूया. इथे पॅनमध्ये 4 टेबलस्पून तेल घेतलंय. हे गरम झालं की यात 2-3 तमालपत्र, 1 हिरवी वेलची, 2 लवंगा आणि 2 दालचिनीचे छोटे तुकडे घालतोय. आता यात 7-8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहेत. लसूण हलका लालसर झाला की यात 2 मोठे कांदे बारीक चिरून घालायचे. गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवून हा कांदा तेलात चांगला 3-4 मिनिटं परतून घ्यायचा. कांदा आता थोडा मऊ झालाय आणि हलका सोनेरी रंगावर आलाय. आता यामध्ये 2 मोठे टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून घेतले आहेत, ते घालूया. हा कांदा आणि टोमॅटो मंद आचेवर अगदी याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. यात चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालूया. वर थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि हे थोडे परतून घ्यायचे. यामुळे आलं लसणीचा कच्चा वास निघून जाईल आणि कोथिंबीरीचा स्वाद यात उतरेल. याला तेल सुटू लागलाय, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे शिजले आहेत. मी हे जवळजवळ 8-10 मिनिटं मंद आचेवर परतून घेतलंय. आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत. इथे 1 टेबलस्पून लाल तिखट घालतोय. 1/2 टीस्पून हळद, 2 टीस्पून धणे पावडर आणि 1 टीस्पून जिरे पावडर घालूया. हे मसाले यात थोडे परतून घेतल्यानंतर यावर 250 ग्रॅम म्हणजे 1/2 किलो चिकन खिमा स्वच्छ धुवून निथळून घेतला आहे, तो घालूया. हा घालून चांगला खालीवर करून 2-3 मिनिटे परतून घ्यायचंय. यावर झाकण लावून मंद आचेवर 8-10 मिनिटे शिजवायचंय. दरम्यान मध्ये मध्ये झाकण उघडून खालीवर करून घ्या. आता यात लागेल तसं गरम पाणी घालायचंय, पण फार जास्त पाणी घालू नये. परत मंद आचेवर झाकण लावून 5 मिनिटे हे शिजू द्यायचे. खिमा चांगला शिजलेला आहे, बाजूने याला तेलही सुटलंय. आता यामध्ये 1/2 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी आणि 1 टीस्पून बटर घालून ढवळून झाकण ठेवून फक्त 1 मिनिटभर वाफ आणायची आहे. हे तीनही जिन्नस खिम्याची चव वाढवतात.
वरून कोथिंबीर आणि 7-8 पुदिन्याची पानं बारीक चिरून घालायची आहेत। तर हा मसालेदार आणि चवदार खिमा तयार आहे। कांद्याच्या चकत्या, लिंबाची फोड, कोथिंबीर घालून बटर लावलेल्या पावासोबत हा सर्व करू शकता। रेसिपी ट्राय करून कशी झाली ते कमेंट्सद्वारे कळवा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि शुभदास किचनला सबस्क्राइब करा। धन्यवाद।